हॅलो आणि स्पाइस बॉक्समध्ये स्वागत. इंडो चायनीज कुझिन भारतात अतिशय लोकप्रिय झालं आहे आणि ते तसंच कायम राहणार आहे. या डिशेसना एक वेगळीच चव असते जी आपल्या भारतीय लोकांना अतिशय आवडते. आज मी यातलीच एक डिश बनवते, शेजवान फ्राईड राईस विथ शेजवान ग्रेव्ही अँड क्रंची नूडल्स. फ्राईड राईससाठी लागणारं साहित्य: शिजवलेला भात, चिरलेला कोबी, चिरलेलं गाजर, शेजवान सॉस, लसूण आणि चिरलेला पातीचा कांदा. शेजवान ग्रेव्हीसाठी लागणार आहे सोया सॉस, केचप, मीठ, कॉर्नफ्लास लरी, पांढरी मिरपूड, चिरलेला लसूण, साखर, चिरलेला कोबी, बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि थोडं शेजवान पेस्ट. फ्राईड राईस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये, जे मध्यम आचेवर ठेवलं आहे, घालूया थोडं तेल आणि ते थोडं गरम होऊन देऊया. मी यात पहिले लसूण घालणार आहे. आणि हे परतून घेणार आहे याचा रंग बदलेपर्यंत. लसूण परतूया आणि एकदा लसूण शिजायला लागली आपण यात कांदा घालूया. हे परतूया रंग बदलेपर्यंत. यानंतर घालूया चिरलेल्या भाज्या. या भाज्या मोठ्या आचेवरच परतूया कारण त्या क्रंची राहतील. यानंतर घालूया सॉस. आणि सगळ्या भाज्या छान कोट करूया. आणि शेवटी घालूया शिजलेला भात. हे नीट मिक्स करूया जेणेकरून सॉसेस, भाज्या आणि भात एकजीव होईल. या स्टेजला आपण याची चव बघूया आणि हवं तर थोडं मीठ घालूया. लसूण घालूया, थोडं शिजू देऊया. यानंतर मी घालते पातीचा कांदा. या त्याची थोडी पानंही आहेत. पातीच्या कांद्याने एक वेगळीच चव येते जी आपल्या साध्या कांद्याने येत नाही. आता घालूया चिरलेला कोबी. एकदा जसा हा कोबी शिजायला लागला आपण यात घालूया आपले सॉसेस. थोडा डार्क सोया सॉस, केचप, आणि शेजवान पेस्ट. हे नीट मिक्स करूया. या स्टेजला आपण थोडीशी साखर घालूया. साखर घातल्याने सॉसेसची टेस्ट उभारली जाते. सॉस खरं गोड होणार नाही.
आता यात घालूया थोडीशी पांढरी मिरपूड, आणि शेवटी कॉर्नफ्लावर स्लरी दाट करण्यासाठी. ही डिश सर्व करण्यासाठी आपण भात काढून घेऊया एका बोलमध्ये. थोडीशी जागा तयार करा डिशच्या मधोमध. आणि या तयार केलेल्या जागेत घालूया हा सॉस. व्यवस्थित मिक्स करून घ्या सर्व करायच्या आधी. या डिशला आपण एक वेगळीच लेवल देऊ शकतो याच्यावर क्रिस्पी फ्राईड नूडल्स घालून. ही डिश पूर्ण जेवण आहे, अ कम्प्लीट मील इन इटसेल्फ. आणि इंडो चायनीज फ्लेवर्स आवडत असतील तर तुम्हालाही नक्कीच आवडेल. जरूर ट्राय करा.